कोकण आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे। येथील हिरवळ, नाळाची झाडे, सुंदर समुद्र किनारे, धबधबे, डोंगर, पर्वत आणि हिरव्यागार दऱ्या पर्यटकांना नेहमीच समृद्ध आणि सुखद अनुभव देत असतात। नमस्कार मित्रांनो, देवा मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमधून कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। साधारणतः कोकणात जाण्यासाठी ऑक्टोबर ते मे या महिन्यात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। एप्रिल आणि मे या महिन्यात कोकणात आंबे, काजू, फणस, रातांबे, करवंद यांचा मनसोक्त आनंदही घेता येतो। कोकणातील रायगड व रत्नागिरी या दोन जिल्ह्यात जास्त पर्यटक येत असतात। येथे अनेक सुंदर अशी धार्मिक व पर्यटन स्थळे आहेत, ती आता आपण जाणून घेऊया। नंबर 10, तारकर्ली बीच। मित्रांनो, कोकणात आल्यानंतर सर्वात आधी पर्यटकांना आकर्षित करतात ते इथले समुद्रकिनारे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली नावाचा हा समुद्रकिनारा खूपच प्रसिद्ध आहे, कारण इथल्या किनाऱ्यावर स्कूबा डायव्हिंग आणि विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटी सुरू केलेल्या आहेत। येथे तुम्हाला डॉल्फिन बघण्याचाही आनंद घेता येईल। नंबर 9, लोकमान्य टिळक जन्मस्थळ। लोकमान्य टिळक म्हटले की एक रुबाबदार मराठी व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर येईल। लोकमान्य टिळकांचे घर रत्नागिरीमध्येच आहे। त्यांचे मूळ गाव दापोलीतील चिखलगाव हे होते, परंतु टिळकांचा जन्म रत्नागिरीत झाला, त्यामुळे रत्नागिरीतील टिळक जन्माची ही वास्तू पर्यटकांसाठी आजही उघडी आहे। जर तुम्ही सहलीसाठी कोकणात जाणार असाल तर या पर्यटन स्थळाला नक्की भेट द्या। नंबर 8, श्रीवर्धन बीच। हा बीच रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे असून महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध किनाऱ्यांपैकी एक आहे। अतिशय शांत आणि रमणीय असणारा हा समुद्रकिनारा त्याच्या स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे। या ठिकाणी सूर्यास्ताच्या वेळी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। श्रीवर्धनमधील दिव्यागर बीच आणि लक्ष्मीनारायण मंदिर खूपच प्रसिद्ध आहेत। नंबर 7, थिबा राजवाडा। थिबा राजवाडा हा ब्रह्मदेशाच्या थिबा मिन नावाच्या राजाला नजर कैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी सन 1910 रत्नागिरी येथे बांधला आहे। सन 1916 या राजवाड्यात ब्रह्मदेशाच्या राजाचे व राणीचे वास्तव्य होते। आता या राजवाड्यात एक प्रादेशिक वस्तू संग्रहालय असून ते एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। नंबर 6, किहिम बीच। रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील हा स्वच्छ व सुंदर असा समुद्रकिनारा असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नौदलासाठी हा समुद्रकिनारा महत्त्वाचा मानण्यात आला होता। या बीचचे वैशिष्ट्य म्हणजेच रंगीबेरंगी शिंपले व पांढऱ्या रंगाची वाळू। या बीचवर तुम्ही वॉटर स्पोर्ट्ससोबत नाईट कॅम्पिंगसुद्धा करू शकता, त्यामुळे ह्या बीचवर पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। नंबर 5, मुरुड जंजिरा। रायगडमधील मुरुड जंजिरा हे ठिकाण कोकणातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे। हा किल्ला म्हणजेच वास्तुशिल्पाचा एक चमत्कारच आहे। हा किल्ला चारही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा किल्ला शेवटपर्यंत अजय राहिला। नंबर 4, आरेवारे समुद्रकिनारा। रत्नागिरीमधील आरेवारे बीच अतिशय स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा आहे। इथे येणारे पर्यटक या नितांत सुंदर चंद्रकृती किनाऱ्याच्या प्रेमात पडतात। इथून नजरेत न मावणारा अथंग समुद्र खूप शांत भासतो। आकाश निरभ्र असताना समुद्रावर निळाई पसरलेली पाहायला मिळते। दोन्ही बाजूला डोंगर आणि मध्ये समुद्र असा नजारा तुम्हाला इथे पाहायला मिळतो। नंबर 3, रायगड किल्ला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील राजधानी म्हणून ओळखला जाणारा रायगड किल्ला महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा भाग कोकण पट्ट्यात येतो। इतक्या वर्षांनंतरही महाराष्ट्राने रायगड किल्ल्याची शान जपून ठेवली आहे। दरवर्षी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला मोठा सोहळा साजरा करण्यात येतो। नंबर 2, दापोली। हिरव्यागार डोंगर रांगांवर ठिपक्यासारखी दिसणारी घरे, मोकळी हवा आणि शहरातून फेरफटका करताना दिसणारे पुष्प सौंदर्य हे दापोली शहराचे वैशिष्ट्य आहे। निसर्गाचे वरदान लाभलेल्या या शहराचे सौंदर्य पर्यटकांसाठी आकर्षण आहे। थंडगार हवेमुळे हे शहर मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते।
त्यामुळे इथे दररोज कितीतरी पर्यटक येत असतात. नंबर एक, गणपतीपुळे. कोकण म्हणजे एक प्रकारचे गणपतीपुळे झाला आहे. 1600 वर्षापूर्वीचे स्वयंभू गणपती मंदिर हे येथील वैशिष्ट्य आहे. हा समुद्र किनारा कोकणात खूपच प्रसिद्ध आहे. इथे खवयांसाठी उकडीचे मोदक प्रसिद्ध आहेत. तर मित्रांनो, ही होती कोकण भागातील 10 पर्यटन स्थळे. तुम्ही यामधील कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे ते आम्हाला कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईबचे लाल बटन दाबून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.